इलजराव येरवाळी श्रींगरपूर सोडलेलं दिसते. तर मग दिवस उगवला तेव्हा घाट पार केला होता आम्ही. आपला निरोप आला आणि लगोलग निघालो. या या पिलाजीराव या 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 राम राम. का तातडीने बोलवलं? त्याच असं आहे पिलाजीराव, महाराजांची आणि त्यांच्या राणीवाशाची चर्चा झाल्या परमान औंदा संभाजीराजांचं लगीन करायचं ठरवलेलं आहे. वा वा युवराजांचं लगीन, लय साजरी गोष्ट आहे. वा नव साजरी गोष्ट हाय, पर त्याच्यासाठी पिलाजीराव तुमचा वाकार पाहिजे की? हाँ. आमचा हो का? म्या नाही समजलो. आपली घरशोभा राजाऊला महाराजांनी सुनबाई म्हणून पसंत केलेली आहे. अहो काय चेष्टा करताय, उगीच साशाची शिंग मोडू नका. नाही पिलाजीराव, गोमाजी काका म्हणतायत ते अगदी खरं आहे. तेव्हा मी सुरवेंच्यावर चालून आलो होतो तेव्हाच राजाऊला पाहिलं होतं आणि पसंतही केलं होतं. अहो राजा कस जुळायचं, कशी बरोबरी होणार? अहो आमची लाय कितरी आहे का तुमच्या वळजणीला उभं राहायची? पिलाजीराव होकार की नकार तेवढं सांगा. आणि हो, स्पष्ट बोललात तरी संबंधात कटुता येणार नाही. राजा काय स्पष्ट बोलायचं, आम्ही तुमचं, आमची लेकही तुमचीच. अहो तुम्ही हुकुम केला तर तुमच्यासाठी जान कुर्बान करून टाकू. आमच्या लेकीचं सोनं होणार म्हटल्यावर आम्ही माग सरू. राजे लेक दिली. आम्हास खात्री होतीच तुम्ही नाही म्हणणार नाही याची. पण राजा एक गोष्ट नाही कळली, माझीच लेक का पसंत केली? कारण इमानी बापाचं रक्त आहे तिच्यात. स्वराज्यासाठी आम्हाला अशीच युवराज्ञी हवी होती. वय वय तशीच आहे आमची राजाओ. आणखीन एक पिलाजीराव, महाराजांची सुकन्या नानीबाईला गणोजीरावांसाठी आपण पदरात घ्याव. घेतलं पदरात घेतलं. आमचं नशीब थोर म्हणून यो घरोबा जुळून आला बघा. चला म्हणजे दुधात साखर पडली म्हणायची. अरे लगुनक साखरे आणा हे बाबा, आण लवकर आण. चल अरे आज आणा, चला तोंड गोड करा. या आता तुम्ही अंगाशी. म्हणजे आता फक्त अक्षता घेऊन मांडवात उभं राहायचं तेवढं राहिलं. स्वस्ती श्री गणनायक गजा मुख मोरेश्वर सिद्धिदा बल्लाळो मुरुडं विनायक मढं मणि देवरण्याद्रिउ गिरिजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामो रञ्जन संस्थितो गणपति पुरया गंडकी पूर्ण पूर्ण
चलय समुद्र सहित परयात सदा मंगलं सुलगना सावधान तदेव लगन सुनिनं तदेव तारबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मी पते दृढं स्मरामि सुलगना आयुष्यवंत शंभू राजे अक्काना म्हणाव दार का अडवलत अक्का दार का अडवलत लेख मागतोय शंभू राजे सुनबाईना विचारा लेख देणार का देणार का होईन देवाच्या दारी तेव्हा देईन वंशांच्या घरी या महाराज मिर्झा राजावर जोराचा हल्ला केला तर अहो मिर्झा राजा म्हणतात त्याला तो बेसावध नाही आणि कुडतोजीराव शास्ताखानाच्या बोटांचा इतिहास माहीत असल्यामुळे आता तो आपल्या नखांनाही जपत असणार मोगल मुलुक तरी मारावाच महाराज त्याने काही साधेल असे वाटत नाही एक गोष्ट ध्यानात घ्या कुडतोजीराव मिर्झा राजा जयसिंग हा साधा सुद्धा सरदार नाही वयाच्या 8व्या वर्षापासून तो राजकारणात आहे 8व्या वर्षापासून तो रणांगण चांगले जाणतो शौर्यातही उणा नाही संघटन कौशल्य तर त्याच्या अंगी मुरलेले आहे आणि मुख्य म्हणजे तो संयमाचा लगाम कधीही सोडत नाही अहो पर महाराज आपण काय कमी हावतोय अहो त्या शास्ताखानाच्या पायात कवळा बांधला याच्या गळ्यात लोड न टाकू अहो महाराज तो शास्ताखान स्वतःला प्रतिबादशाह म्हणून घेत होता पर पळाला का नाही रागात सांडत हा मिर्झा कोण लागून गेलाय महाराज योग्य रणनीती आखली तर मिर्झाही आपल्यासमोर तग धरू शकणार नाही बराबर आहे महाराज पर लई तयारीत जावं लागल कारण दोन गाव लांब एक गाव रुंद एवढी अफाट छावणी आहे त्याची मोठा तोफखाना देखील आहे एक एक तोफ ओढायला 80-80 बैल लागतात तोफखान्यावर एक मनुची नावाचा हुशार फिरंगी देखील आहे असे आता काय करायचं मग महाराज खर तर आम्हाला संताप येतो तो औरंगजेबाचा नाही या मिर्झा राजांचा
ते हुशार आणि मातब्बर म्हणून सबंध हिंदुस्थानात जेवढे मशहूर आहेत तेवढेच आता मूर्ख म्हणून सिद्ध होत आहे. खरे तर दिल्लीच्या तख्तावर बसण्याची यांची योग्यता, पण ते मात्र बादशाहचे पिढीजात नोकर असल्याप्रमाणे सह्याद्रीवर चालून येत आहे. काय म्हणावे यास? पण आता आपल्याला राजकारणाचे सर्व डाव पणाला लावावे लागतील. बाकी आई भवानीची इच्छा. तुझे महाराज, दिलेर खान मिर्झापेक्षाही आपणास त्रासदायक ठरणार. त्याची फिकीर करू नका. निळपंताव ज्यांनी आयुष्यभर बाभळीच्या झाडाला दोर बांधून झोके घेतले आहेत ते असल्या काट्याकुट्यांची तमा बाळगत नाहीत. दिलेर खानाची बातच सोडा. साक्षी बरोबर आहे महाराज. आणि निळपंत आम्हीही स्वस्थ बसलेलो नाही. आदिलशाह, कुतुबशाह आणि पोर्तुगीज यांची मोगलांविरुद्ध एकसंध फळी उभारण्याचे आपले निकराचे प्रयत्न चालू आहे. जर का हे आपल्या बरोबर मोगलांविरुद्ध उभे राहिले तर मोगल राहतच नाहीत. पाचोळ्यासारखे उडून जातील. पाचोळ्यासारखे. पाचोळा? तैमूर लंग की नसल पाचोळा? नहीं 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 नहीं, ना आज ना कल ना कभी. काबुल कंधार से लेकर बंगाल तक जिनकी सल्तनत है वो है सिर्फ मुगल. सिर्फ मुगल. मिर्झा जर आमच्या मनासारखी मोहीम करेल तर सिवा राहत नाही. उसके बाद संपूर्ण हिंदुस्थानात औषधाला सुद्धा काफर सापडणार नाही. हुजूर, क्या मिर्झा राजे में इतनी काबिलियत है? नहीं जानते तुम, नहीं जानते उसे. निष्ठा कड़वी है. एक वे आमच्या पोटसे आम्हाला दगा देतील, लेकिन मिर्झा राजा नहीं. सिर्फ नाम का हिंदू है वो, अंदर से सच्चा मुसलमान है. सच्चा मुसलमान. बहुत सोच के चुना है हमने उसे. बहुत सोच के. सेवा को तो खत्म कर ही देगा वो. और आदिलशाही सरदार और मुगल सरदारों के बीच की दूरी भी मिटा देगा. मतलब? विरोध कमी हुई. इनामदार, जागीरदार, वतनदार, इन सब पर मिर्जा का जादू चल जाएगा. बहुत अच्छा. हुजूर का दिमाग तो बहुत ही तेज चलता है. मिर्जा की थैली ये तो मन तो दिन रात सिवा का ख्याल है उसे. ऊपर वाले की मर्जी से और हमारे भाग्य से वो सिवा को नेस्त नाबूद कर ही देगा. हुजूर, मिर्झा राजेंचं म्हणणं आहे की सैन्यातील लोकांचं भलं बुरं हे सेनापतीच्या हाती असायला हवं. म्हणजे त्यांना पगार देणं, बक्षिसी देणं, शिक्षा करणं, जहागिरी देणं, पण हे सगळे अधिकार तर शहजाद्यांच्या हाती आहेत ना हुजूर? ते सगळे अधिकार त्यांना मिळावेत असं त्यांना वाटतं. तसं झालं तर प्रत्येकाची शेंडी त्यांच्या हातात आहे हे लक्षात आल्यानंतर प्रत्येकजण व्यवस्थित काम करेल असं त्यांना वाटतं हुजूर. वरती असंही म्हणतात, हे जर तुम्हाला मान्य नसेल तर हे पत्र गुप्त ठेवावं, जेणेकरून त्यांचा आब राखला जाईल. मुरारबाजी, आमचा होरा चुकणार नाही. तो महाराज,
काय झाले मोरोपंत? महाराज आदिलशाही एकदम जर्जर झाली आहे. कुतुबशाही दाद लागू देत नाही आणि पोर्तुगीज मोगलांचं शत्रुत्व पत्करायला तयार नाही. त्यामुळे साऱ्यांना मोगलांच्या विरुद्ध एकत्र राहण्याचे आपले सारे प्रयत्न असफल ठरले. आम्ही त्यांना सांगून पाहिलं, मिर्झा राजा फक्त स्वराज्य नष्ट करण्यास आले नसून त्यांच्या निशाण्यावर आदिलशाही पण आहे. आम्ही आता जात्यात असू तर तुम्ही देखील चुपात आहात. मोगलांविरुद्ध सारे मिळून मुकाबला करू असंही सांगून पाहिले. पण काय सगळीकडून नकारच आला महाराज. अफजल खानाचा मुलगा फाजल खान यास मिर्झा राजा यांनी पत्रात लिहिले, आपल्या बाबाच्या मरणाचा सूड शिवाजीवर उगवायचा असेल तर मोगलांच्या छावणीत दाखवलो. म्हणजे अफजल खानाच्या सूडाची आग मिर्झा राजाच्या मनातच जास्त पेटली असं दिसतंय. मोरोपंत, कुतुबशाह काय म्हणतोय? त्याला मोगलांशी वैर नको आहे. त्यांची खंडणी अजूनही औरंगाबादेत जमा होते. आणि पोर्तुगीज? ते अजूनही विचार करतायत. म्हणजे एकंदरीत सध्या तरी कोणीही आपल्या सोबत यायला तयार नाहीत. मिर्झा राजांच्या सामर्थ्यापुढे कोणाचं काहीच चालणार नाही असं सगळ्यांना वाटतं. ठीक, हे मिर्झा राजे स्वतःला फार मुत्सद्दी म्हणून घेतात, पण आम्ही कमी नाही आणि हे लवकरच त्यांना कळून चुकेल.